पाणी बचाव अभियानाअंतर्गत पाथर्डी नगर परिषद आणि श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जलप्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, सत्ताधिकारी गटाचे प्रमुख नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक प्रमोद भांडकर, पाणी पुरवठ्याचे प्रमुख सतीश खांदाट, मुख्याध्यापक एकनाथ ढोले, युवा नेते किशोर परदेसी आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाण्याचा प्रत्येक थेंब ना थेंब नागरिकांनी काटकसरीने वापरावा. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा उपयोग योग्य रीतीने करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने सत्ताधारी गटाचे प्रमुख तथा नगरसेवक अभय आव्हाड यांनी सर्वांना केले. आता मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलंच आहे की पाण्याची खूप टंचाई निर्माण झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही विनंती करतो की पालिकेच्या वतीने काटकसरीने आपण पाणी वापरा आणि जून मध्ये प्रत्येकाने एक झाड आपण लावो एवढंच या प्रसंगी सांगतो. या कार्यक्रमाविषयी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांनी अधिक माहिती देऊन पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन केलंय. श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर पाथर्डी या शाळेमध्ये आज आम्ही पाण्याचं महत्त्व मुलांना आणि सर्व समाजाला कळावं या उद्देशानं जलप्रतिज्ञेचा कार्यक्रम माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही शाळेमध्ये हा जलप्रतिज्ञेचा कार्यक्रम घेतला. आज पाथर्डीमध्ये असेल किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष भासतं आणि पाण्याची बचत या मुलांना लहान वयातच मुलांना पाण्याचं महत्त्व कळावं, बचत करण्याचं उद्देश लक्षात यावं या दृष्टीनं या शाळेतील सर्व मुलांसमवेत आपण आज या ठिकाणी जलप्रतिज्ञा घेतली. या ठिकाणी माननीय अभय काका आव्हाड यांनी पाण्याचं महत्त्व मुलांना समजून सांगितलं. सर्व नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पाण्याचं महत्त्व विशद केलं. नगरपालिकेतर्फे पत्रकं वाटली गेली आणि मी आज दररोज परिपाठामध्ये मुलांना पाण्याचं महत्त्व यवन छतावर असेल पाणी ठेवून पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या शाळेची बरीचशी मुलं छतावर पाणी ठेवतात आणि पाण्याचं बचत करण्याचं परिपाठातून दररोज आपण मुलांना सांगत असतो. पण आज जलसप्ताहाअंतर्गत नगरपालिकेने आमच्या शाळेमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे त्या कार्यक्रमाला आणि त्या जलप्रतिज्ञेला पुष्टी बसली असं मी समजतो. यावेळी पाणी बचतीचे पत्रक वाटण्यात आले. तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.